शेवटचा क्षण मात्र कोणत्या संघासाठी गोड होईल याचं उत्तर मात्र आपल्याला या मॅचच्या समाप्तीनंतर मिळेल. कोण असेल चॅम्पियन, कोण असेल रनर अप, अनेक प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी सव्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोन वरती तुमच्या सोबत जोडले जातील या अंतिम फेरीच्या पहिल्या सत्रामध्ये व्हॉइस ऑफ सरवली सबसे कातिल विशाल पाटील. थँक यू सो मच प्रथमेश ठाकूर. बघा विनंती असेल सर्व जे आमचे प्रेक्षक आहेत प्लीज तुम्ही सर्वांनी बसून घ्यायचं. माझी इथं होती स्टार्ट. पहिले षटक हिमांशु पाटील बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल मेगा फिनाले मॅच मधला. लेट कट करत असताना दिशा इथं दिली गेली आहे खाली क्षेत्र. पहिलाच बॉल आणि ह्या मेगा फिनाले मॅचचा हा पहिला चौकार येतोय फलंदाज. बेल कमी आहे पहिल्या बॉल वरती हा चौकार आला लेट कटचा. हा भरपूर चांगला फटका इथं पाहायला मिळाला. मेगा फिनाले मॅच हिमांशुच्या अगेन्स्ट अगदी जेबी फोटोग्राफी च्या माध्यमातून जर गोपालच्या प्रति षटकारास 500 रुपये दिले जातील. आणि सिक्सर अटेकसाठी प्रभुदाजी राठोड साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. पण सध्याच्या घडीला समोर जो गोलंदाज हिमांशु पाटील त्याच्या अगेन्स्ट इथं मोठे फटके खेळले थोडेस कठीण धावफळ पाहतात आपण पाच वरती. मिस्टामिंग बॉल अवे मध्ये आहे. सूरज केने प्रयत्न इथं करतात आणि राहील शेख वॉड कॅच. पहिली सफलता मिळाली राहीलशी. भरपूर चांगली कॅच आपण इथं बघितली. पहिला धक्का इथं लागला फलंदाज राकेशच्या स्वरूपामध्ये. क्रमांक 3 वरती न्यू बॅट्समन इंटर होतो. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज राहुलची विकेट गेली आहे. राकेश क्रमांक 3 वरती आलेत. हरकत नाही. चला थोडं फास्ट विनंती असेल मॅच पुन्हा एकदा स्टार्ट करा. बघा सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायचे जयश जाता. बघा कारण अंदर देखील जबल जबल झाला. मेगा फिनालेची मॅच आहे. बॅट लाईटचा इफेक्ट कोणाला जाणवला नाही पाहिजे या गोष्टी देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. वॉड डिलिव्हरी अतिरिक्त गती इथं पाहायला मिळेल. लाईन देखील भरपूर चांगली होती. डॉट बॉल गोपालने जर षटकांची हॅट्रिक कंप्लीट केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल राजेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून. मिस्टामिंग आणखीन एक विकेट मिळू शकते. स्वतः गोलंदाज हिमांशु इथं जज करतात. आणखीन एक फलंदाजाला जावं लागेल वापस आणि हा महत्वपूर्ण धक्का लागतोय. इथं बाद होतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. राकेश शिधरमाड इथं विकेट गेलीये. हा आणखीन एक धक्का इथं लागतो. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती जय इथं आलेत. अप्रतिम गोलंदाजी हिमांशु पाटील या पहिल्या षटकामध्ये अगदी सुरुवात त्याने भरपूर चांगली करून दिली गोलंदाजीमध्ये. कारण 2 विकेट्स या षटकामध्ये मिळाल्या. अजून देखील बघितलं गेलं तर या षटकामध्ये काही बॉल सकेल बाकी असेल. क्रमांक 4 वरती जय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट हिमांशु पाटील. शॉर्ट पिच दिली होती पूल करायची होता. बॅटची एज देखील लागली होती आणि तडमानला भरपूर चांगली फिल्डिंग झाली तो पण संधी होती. या बॉल वरती ही एक सिंगल रन निर्माण इथं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती आफ्टर फर्स्ट ओव्हर. टोटल जाऊन पोहोचला धावल. सहा धावा धावफलकावरती पहिल्या षटकाची देखील इथं समाप्ती. अजून देखील 12 बॉलचा इथं खेळ बाकी आणि दुसरं षटक नो डाऊट इथं बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. असा दिवस आज बॉलर त्याने भरपूर चांगला परफॉर्म केला. किरम पाटील या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. हे भरपूर मोठे चॅलेंज आहे.
हिमांशु पाटील आणि किरण पाटील ची जोड़ी आपण अगदी बघितलं गेलं तर अगदी आपण जर विचार केला तर एक वेळ अशी देखील होती की आरडी 444-0 साठी हे दोन्ही गोलंदाज एका टीम मध्ये खेळायचे बट सध्याच्या घडीला हिमांशु पाटील आपण मॅगी 11 मध्ये खेळताना पाहतो आणि किरण पाटील अजून देखील आरडी 11 सैन्य प्रतिनिधित्व करतात आणि तोच किरण पाटील इथं दुसऱ्या षटकामध्ये तयार झाला बॉलिंग मार्क वरती समोर स्टॅकेंडला जो फलंदाज आहे जय स्टॅकेंडला असेल राउंड द विकेट किरण पाटील भरपूर चांगली डिलिव्हरी अगदी ब्लॉक होलचा वेध घेणारा हा बॉल होता अगदी लेझर गाईड मिसाईल सारखे अगदी ज्याप्रमाणे ऑन द टार्गेट इथं बॉल टाकले जातात आणि किरण पाटील अगदी असा दिवस त्याच्यासाठी अप्रतिम राहिला प्रत्येकी मॅच मध्ये त्याने अगदी विकेट्स काढले भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि सुरेश केनेचा देखील आपण उल्लेख करू कारण ऍज अ बॅट्समन त्याने भरपूर चांगलं कंट्रीब्युशन दिलं आणि याच खेळाडूंच्या अगदी चांगल्या खेळाच्या जोरावरती टीम जेपी स्पोर्ट्स फायनल मध्ये ड्राईव्ह इथं करतात एक्स्ट्रा कव्हरला जयेश पाटील फिल्डिंग इथं चांगली झाली एक सिंगल रन दरम्यान या बॉलवरती घेतली जाईल दुसरं षटक बघा इथं प्रतिलला चढवावा लागेल कारण इथं बघा जर मोठे फटके नाही आले ना तर या फर्स्ट इनिंग मध्ये एक चांगला डुडल उभं करणं कठीण होऊन जाईल पलटवार करावा लागेल प्रति उत्तर इथं द्यावं लागेल क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थाने शांत राहण्याला शांत राहणाऱ्या व्यक्तीला कधी जीवनामध्ये काही मिळत नाही जो मेहनत करतो जो पॉझिटिव्ह माइंडसेटने कार्य करतो तो जीवनामध्ये यशस्वी होतो आणि काय डिलिव्हरी इथं टाकली सरप्राईज करणार हा बाउन्सर किरण पाटीलच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल नाही अगदी पूर्णपणे ना किरण पाटील या षटकामध्ये देखील आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी जय स्टॅकेंडला जरूर आहेत बट मी उल्लेख केला होता किरण पाटील जे षटक सहजासहजी किरणच्या अगेन्स्ट मोठे फटके येणार नाहीयेत काहीतरी करावा लागेल धीमा गतीचा बॉल फसवलं इथं फलंदाजाला स्विंग आणि मिस डॉट बॉल मग खऱ्या अर्थाने जेव्हा एखादा चांगला गोलंदाज आपल्या अगेन्स्ट असतो ना तेव्हा आपण गोलंदाज मिस्टेक करेल या गोष्टीसाठी थांबू शकत नाही आज बासवून आपल्याला काहीतरी करावं लागतं आणि सध्याच्या घडीला एखादा स्ट्रोक इन्व्हेंट करावा लागेल क्रिकेटच्या या पदलावरती बघा अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळत नाही अपॉर्च्युनिटीज क्रिएट कराव्या लागतात आणि तीच गोष्ट आता करावी लागणार आहे फलंदाजांना कारण किरण पाटील लाईन मध्ये मिस्टेक करणार नाही अप्रतिम गोलंदाजी तो करतो पुढचा बॉल चांगली डिलिव्हरी क्लीन मध्ये करतो जय अगदी स्ट्रगल जरूर करत होते आणि ऍट एंड किरणला देखील मिळाली ही सफलता जयच्या स्वरूपामध्ये लागत असताना मैदानाच्या आतमध्ये तिसरा धक्का नवीन फलंदाज केयूष आलेत सर थोडं फास्ट बॉल शिल्लक आणि पाच बॉल अगदी महत्वाचे कारण धाव फलक 12 पाच बॉल मध्ये जर एक ते दोन चांगले फटके आले 25वा अगदी 25वांच्या जवळ किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जर म्हणवल्या गेल्या तर मॅच चांगली पाहायला मिळेल बट राईलच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळणं सोपं नाहीये आणखीन एक चांगली डिलिव्हरी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल दरम्यान इथं मिळेल क्रिकेटच्या या पदलावरती खऱ्या अर्थाने बघा जे आपण हरतो कधी जेव्हा आपल्या मनाला असं वाटतं की आपण हरलोय बट इथं बघा एक पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळ करावा लागेल अजून देखील बघा या मॅच मध्ये भरपूर काय घडणं बाकी आहे आणखीन एक चांगली डिलिव्हरी एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर प्रणय पाटील मिस्टेक करतात आणि जोपर्यंत फिल्डर बॅकअपला पोहोचतील तोपर्यंत या बॉलवरती देखील दोन धावा इथं कम्प्लीट केल्या जातील या दोन धावींच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचला 15 तीन बॉलचा खेळ अजून देखील या षटकामध्ये शिल्लक लेट हेमंत बाबू परमार मेमोरियल ट्रॉफी 2023 भविदिव्य पर्व आपण इथं अनुभवलं स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम बॅटल देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो जेपी स्पोर्ट्स भिवंडी अगेन्स्ट टीम फ्रेंडशिप 11 पण सध्याच्या घडीला जेपी स्पोर्ट्सचा दबदबा कारण इथं गोलंदाजी अप्रतिम होती राहील शेख बघा अंतिम ओव्हर आणखीन एक चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉल होता पुढचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला लॉंगलला सुरज केने सिंगल इथं कम्प्लीट फक्त एक सिंगल इथं घेतली आहे सिंगल रनच्या मदतीने धाव फडक आता जाऊन पोहोचला तब्बल 16 शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला शेवटचा बॉल देखील मिस टायमिंग आहे विकेट मिळू शकती आहे दीपक मडवी सेफ हँड्स
अंतिम बॉल वरती देखील मिळती आहे सफलता पहिल्या इनिंगची समाप्ती आणि या मेगा फिनाल मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी आणि या स्पर्धेवरती नाव करण्यासाठी टीम जेपी स्पोर्ट्स भिवंडीला बनवायचे आहेत 3 षटकांमध्ये 17 अगदी भरपूर चांगला क्रिकेट अशा मीनवाइट करतो प्रथमेश ठाकूर यांच्या सुमधुर वाणीतून या मास दुसरे सत्र थँक्यू टोटल धावसंख्या धावपळकावर उभारली गेली आहे 16-17 चं लक्ष मापक उभं केलंय आणि जेपी स्पोर्ट्स भिवंडी टीमला इतना 18 बॉल मध्ये करायचा धावा 17 चला जेपी आपले बॅटर देखील आत्मदी गेलेले आहेत तुमच्या ऑफिशियल्सला देखील विनंती करतोय इथं मॅच करायची सुरू दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा अंतिम फेरी अंतिम क्षण या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा स्वर्गीय हेमंत स्मृती चषक 2023 जबरदस्त अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा कालच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला संघ तुम्ही पाहिला तो म्हणजे फ्रेंडशिप 11 कालची जी मॅच पेंडिंग होती सेमीफायनलची ती आज आम्ही सकाळी कंप्लीट केली आणि तिथून आम्हाला एक संघ मिळाला तो नक्कीच तुम्ही पाहतात फ्रेंडशिप 11 टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट आज मात्र भल्या भल्या संघांना पाणी पाजून जेपी स्पोर्ट्स भिवंडी संघानं ही दमदार एंट्री मारली आहे फायनलच्या या मॅच मध्ये आणि अंतिम फेरी इतना इक्वेशन या मॅच सुरू झालंय 17 धावा 18 चेंडू 18 बॉल 17 ची मॅच ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते एका बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती जेपी जयेश पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ब्रँड अभा वाले सूरज केने चला मॅच सुरू करा दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा पहिला बॉल ओ पहिलाच बॉल इथे हवेमध्ये फटका मिस टाइमिंग विकेट ढोक्यात आणि कॅच ड्रॉप कॅच सोडली की मॅच सोडली आता इथे जे पाठीरा की इतक्या मोठ्या संख्येने त्यांना उत्तर तरी काय देणार रिटर्न आल्यावर हा देखील मोठा प्रश्न आहे जेल ड्रॉप केला विकेटचा पतन झाला असतो मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती जेपी स्वतः जयेश पाटील बहादूर डगाट मध्ये आला असता दबाव वाढला असता बट इतनं जीवनदान मिळालंय कॅचेस विन द मॅचेस हे इक्वेशन आपण बोलत असतो यावेळेस फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर भरपूर दूर राहतील बॉल जवळ जवळ बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय क्षेत्ररक्षक पोहोचतील का फुटवर्कचा वापर करून थांबवण्याचा प्रयत्न अखेर चेंडूला थांबवलाय धावसंख्या इतना कंप्लीट केल्या गेले 3 आणि टीमची टोटल 300 मध्ये अंपायर चौकार असेल धावसंख्या दाखल करते तुम्हाला पाहायला मिळते 5 चौकार आला सूरज चेनेशा बॅट मधन ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न बिहाइंड विकेट चांगली कामगिरी यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय गोपाळ तिथे चांगली कामगिरी गोपाळची देखील पाहायला मिळते कमबॅकिंग चेंडू होता आकाशचा आकाश तयार बॉटमॅनचा चांगला वापर टर्न केला चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले तो दुसऱ्याचा कॉल दिलाय सेकंड कंप्लीट अगदी सहज या दोन धावा इथं कंप्लीट करण्यात आल्या धावसंख्येचा विचार केला तर धावफलक पुढे सरकले टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 7 वरती
स्विचिट करण्याचा प्रयत्न चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. टीम मध्ये फिल्डर आहेत, सातत्याने रिव्हर्स अटेम्प्ट करतात आणि नो बॉल देखील आहे. कसला नो बॉल अंपायर ओव्हर स्टेप. फिल्डर आय थिंक येस फिल्डिंग मध्ये परिवर्तन केलं. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये नक्कीच आणि त्या अनुषंगाने हा नो बॉल दिला गेला. एका बाजूला अतिरिक्त खेळाडू इथे नक्कीच लावण्यात आले त्यामुळे मात्र हा नो बॉल घोषित केला. बोला तयार. पुन्हा एकदा सातत्याने प्रयत्न सुरत. बघा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतात दोन्ही बॅटर्स. स्वीप आणि स्विच हिटचा प्रयत्न करतात. प्रयत्नाने यश मात्र हवं तसं मिळत नाहीये. बट अगदी विचार केला मॅच भरपूर सोपी वाटते ती म्हणजे जेपी स्पोर्ट्स भिवंडी संघासाठी आणि त्यामुळे हे प्रयत्न मे बी करत असावे. नवीन प्रयत्न सातत्याने करणं गरजेचं देखील आहे कारण आता जर प्रयत्न केले तर उद्याच्या मॅच साठी आत्मविश्वास ते घेऊन जातील इथन. ओ यावेळेला पुन्हा एकदा बघा प्रयत्न फसला. उल्लेख केला होता सरळ बॅटने धावा येतात गरज एक आठव्या बॅटची आणि ते मिळाली विकेट. पहिला धक्का तो म्हणजे बॅटिंग करताना टीम जेपी स्पोर्ट्स भिवंडीला. मैदानाच्या आत जात असताना तुम्हाला पाहायला मिळतंय दीपक मडवी. आणि नक्कीच अगदी विचार केला तर वयाची 40 ही देखील ओलांडून गेली आहे. तरी देखील अगदी विचार केला तर बीआरपीएल अर्थातच भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगची जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ती बाईक देखील त्या खेळाडूला मिळाली आहे. धावसंख्या धावपलकावरती लागल्यात 10 धावा धावपलकावरती गरज आहे 7 धावांची आणि चेंडू शिल्लक 12. बीआरपीएलच्या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आणि या महत्वपूर्ण खेळाडून नक्कीच प्ले ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक त्यानं पटकावली होती आणि त्याच्या संपूर्ण अगदी विचार केला क्रिकेट करिअर मधली ती पहिली बाईक त्यानं पटकावली आणि ते देखील 40 वयाच्या नंतर. काय अफलातून खेळाडू असेल, भरपूर अनुभव या खेळाडूकडे. ऑफसाइडला स्लॉग स्वीपचा हा फटका ताकद थोडीशी कमी पडली. स्क्वेअर लेगला जेल टीपला गेला आणि संघाचा करता धरता जयेश पाटीलला माघारी परतावा लागलाय. बिग लॉस फॉर टीम जेपी स्पोर्ट्स भिवंडी. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावपलकावरती तुम्हाला मात्र इथं पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज स्मित तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 10. ऑन साइडला टर्न केला फटका तर चांगल्या डीप मध्ये. स्क्वेअर लेगला फिल्डर भरपूर वेगाने गेल्यात. पहिली धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल. ओ कॉलिंग चुकली आहे, फेकी झाली नाही आणि त्या अनुषंगाने एकच धाव इथं मिळेल. धावपल एक सिंगल ने पुढे सरकते 11 धावा धावपलकावरती 11. ऑक्टोबर 1993 हार्दिक पांड्याचा वाढदिवस तुम्ही पाहतात आणि अगदी विचार केला तर पहिल्यांदाच गुजरात संघाचं त्यानं प्रतिनिधित्व केलं आणि त्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यानं गुजरात संघाला चॅम्पियनशिप देखील पटकावून दिली. ते 11 धावा धावपलकावरती आहेत. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतं, हरकत नाही. गणेश जेव्हा जेव्हा आमच्या नक्कीच टेक्निकल टीम मध्ये असतात तेव्हा तेव्हा सातत्याने हास्यमय वातावरण संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपूर्ण टेक्निकल टीम मध्ये तुम्हाला मात्र पाहायला मिळतं. उल्लेख करूया जीटीसीचा चांगलं प्रक्षेपण त्यांच्या देखील 2 दिवसांमध्ये घरोघरी स्पर्धा पोहोचवण्यामध्ये राहिलं. बोला तयार. 5 धावा 9 चेंडू. ओनवर 5 इक्वेशन. हा फटका देखील मिस टायमिंग. हा देखील बॉल क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये. 1 more wicket down. शाबासकीची थाप मात्र आता क्षेत्र रक्षकाला दिली जाते. विकेटचं पतन.
आता मात्र या मैच मध्ये इक्वेशन जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 5 ची गरज, 8 बॉल 5 इक्वेशन, कुठेतरी अगदी विचार केला काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नामध्ये या मैच पासून दूर न जाता ही मैच इथे शिंकावी लागेल जेबी स्पोर्ट्स भिवंडी टीमला, कारण क्रिकेट मध्ये तुमचा डाव पलटायला वेळ लागत नाही मित्रांनो, त्यामुळे अगदी विचार केला तर डाव पलटण्याच्या आधी संघाला सावरणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर साहिल शेख तुम्हाला पाहायला मिळतोय. आय थिंक सरवली चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्याच्या करिअर मधली पहिली बाईक त्याने मिळवली. एका बाजूला वयाची 40 ओलांडल्यानंतर करिअर मधली पहिली बाईक मिळवणारा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला करिअरची सुरुवात केली आहे आणि अगदी तिसऱ्याच वर्षामध्ये त्यानं बाईक इथे मात्र मिळवली आहे. दोन्ही खेळाडू दमदार आहेत. सॉफ्टवेअर ने खेळला ऑनसाइड ला फटका, क्षेत्ररक्षक आहेत, स्वतः विकेट कीपरला जावं लागतंय. हे क्रिकेट आहे. बघा एका खेळाडूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ची बाईक मिळवण्यासाठी त्याने 40 वर्ष वाट पाहावी लागली आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अगदी तिसऱ्या वर्षामध्ये तो खेळासाठी आला आणि त्यानंतर मात्र 3 वर्षाच्या करिअर मध्ये त्याला मात्र पहिली बाईक मिळाली. क्रिकेट आहे, काही घडू शकतं, कोणाला वाट पाहावं लागतं, कोणाची वाट लावू शकतं आणि कोणाचं आयुष्य बनवू शकतं. दरम्यानचा फटका भरपूर चांगला, बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चाललाय, आउटफील्ड तिथे खराब आहे, चेंडूला थांबवलंय, ही महत्वाची गोष्ट आहे. धावसंख्या किती कम्प्लीट केल्या जातील हा प्रश्न, आणि दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळालाय, 3 धावा इथनं कम्प्लीट केल्यात. मी उल्लेख केला होता दोन्ही खेळाडू भरपूर दमदार आहेत. स्कोर इज लेवल, स्कोर इज इक्वल. 16 धावा धावफलकावरती, अवघ्या एका धावेची गरज, विजयापासून एका धावेनं दूर, 6 चेंडू आणि 1 धाव. सोळा धावा धापलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये, अवघी 1 धाव आणि विजयाचं समीकरण, 6 चेंडू एका धावेची गरज. एका बाजूला दीपक मडवी, दुसऱ्या बाजूला साई शेख तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. एका धावेची गरज, क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता, जरूर का टेस्ट क्रिकेट सुरू आहे मद्रासात मध्ये, कारण एक धाव रोखायचा प्रयत्न सुरू आहे फ्रेंडशिप इलेव्हन टीमचा. रोखताय कोणाला? दीपक मडवीच्या पाठमधनं हा विजयी फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. सामना संपला, मॅच पेनी सामना, इथून जिंकलाय टीम जेपी स्पोर्ट्स भिवंडीनं.